आपण मोनो ॲटॉमिक गॅससाठी सीपी अँड सी बी पाइंड आऊट केला या व्हिडिओमध्ये आपण पाइंड आउट करणारे स्पेसिफिक इट्स स्पेसिफिक इट फॉर ए डाय ॲटॉमिक गॅस कोणासाठी काढायचं आपल्याला डायटॉमिक गॅससाठी पण कोण त्याच्यासाठी रिजिडसाठी किती कोणासाठी काढतो आपण रिजिडसाठी ठीक आहे चला मग मी सांगतो टोटल एनर्जी फॉर ड्रिजिड पण कोणतं डायटोमिक आहे ठीक आहे डायटोमिक तर टोटल एनर्जी कधी असणार आहे इज इकूड काय येणार आहे तुमचं पाय बाय टू के बी ठीक आहे हा मग आपल्याला इच मॉलिक्युलसाठी माहिती आहे इच मॉलिक्युल इच किती येणार आहे इच मॉलिक्युल म्हणजे काय येणार आहे ई बाय एन बरोबर नाही ई बाय एन इज इकडून काय आलं तर तुमचा पाय बाय टू के बी ईच एच मॉलिक्युलसाठी आले बरोबर नाही मग काय करा आता काय करतो आपण या एनला तिकडे शिफ्ट करणं म्हणजे काय फॉर आता ईच मॉलिक्यूल काढला आता फॉर मोल मोलसाठी काढतो आपण फॉर पॉर मोल म्हटलं तर का होणार आहे मुल आ ई इज गुड काय पाय बाय टू आय एनला इकडं मल्टिप्लाय करा एन इज गुड काय के बी टी आता फॉर मोल झालं फॉर वन मोलसाठी आता फॉर वन मोल साठी फॉर वन मोल साठी काय होणार आहे एन इज इकु टो किती नंबर ऑफ प्रेझेंट किती मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आय गड रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स इतके प्रेझेंट असतात मग तुमचं काम जाईल एकडू काय एज इकूड काय होणार आहे पाय बाय टू के बी टी मला माहिती आहे पाय बाय टू के बी टी के बी म्हणजे काय बोल्झमन कॉन्स्टंट तो काय असतो आर बाय ए आर बाय एने असतो देरपूर e e. e आर इझिकूड काय होणार आहे एन एन टू के बी होणार आहे मग तुम्हाला माहिती आहे एने इंटू के बी मिळालं म्हणजे याला काय लिहू शकता तुम्ही आर आणि तुम्हाला माहिती आहे किती मिळालं मला पाय बाय टू आर टी काय भेटू मला ई इजिकूड काय भेट मला पाय बाय टू आर डी चला आपल्याला माहिती आहे ना सीवी इजीकड काय असतं डी बाय डी टी काय असतं डी बाय डी टी काय असतं डी ही बाय डी टी किंवा डी यू बाय डी टी असं पण म्हणतो आपण ठीक आहे आपण इथे घेताना आपण ई म्हटले तर आपण ई नी चालूया चल आहे हा काय होणार बघा बरं डी बाय डी टी ईची व्हॅल्यू किती आली तुमची पाय बाय टू आर टी बरोबर की नाही पाय बाय टू आर टी चला पाय बाय टू पुढे गेला हा आर डी टी आणि डी टी केलं म्हणजे काय झालं आर डी टी कॅन्सल आऊट झाला म्हणजे तुमचं सी व्ही इज गुड काय मिळालं सी व्ही इज इड काय भेटलं पाय बाय टू आर सीवी इज इकड काय भेटू मला पाय बाय टू आर बाय मेयर्स रिलेशन ठीक आहे आता काय करतो आपण बाय मेयर्स रिलेशन बाय मेयर्स रिलेशन काय असतं सी पी मायनस सी व्ही इज गुड काय आर चल आपल्या काय मिळालं सी वी मिळालं आहे मग टाकूया आपण सी पी मायनस सी वीची व्हॅल्यू काय भेटतो मला पाय बाय टू आर चला इज काय आर आहे मग मायनस फाय बाय टू इकडे शिप्त झाला म्हणजे सीपीज काय भेटलं मला आर प्लस फाय बाय टू आर मग मला सीपी किती मिळालं मग सीपीज टू दोघांचे ऍडिशन केले तर काय वाटतं मला सेवन बाय सीपी सीपीज काय वाटत मला सेव्हन बाय टू आर सी पी मिळाला आणि सीबी मिळाला सीपी मिळालं आणि सीबी मिळालं नंतर काय गॅमा म्हणजे काय पॉयझन रेशो गॅमा म्हणजे काय पॉयझन रेशो पॉइजन्स रेशो गॅमा इज इकूड काय असतं सीपी बाय सी वी गॅमा म्हणजे काय असतं सीपी बाय सीवी सीपी किती आला तुमचा सेवन बाय टू आर आणि सीवी किती आला तुमचा पाय बाय टू आर हा आर कॅन्सल आर आर कॅन्सल हा टू कॅन्सल आर टू कॅन्सल म्हणजे गॅमाची व्हॅल्यू काय आपल्याला गॅमा इज इकूड काय तुम्हाला सेवन बाय फायव्ह ठीक आहे हे भेटलं मला मोनो सॉरी फॉर रिजिड केससाठी